ज्वालामुखीचा उद्रेक जगभरात अनेकदा पाहायला मिळतो. ज्वालामुखीच्या उद्रेकाचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावरही व्हायरल होतात. पण नुकताच इंडोनेशियाच्या जावा बेटावरील सेमेरू ज्वालामुखीमध्ये झालेल्या स्फोटाचा व्हिडिओ समोर आलाय. हे दृश्य पाहिल्यानंतर अनेकांचा थरकाप उडालाय. हा व्हिडिओ पाहून अंदाज बांधता येतोय की स्फोटानंतर आजूबाजूच्या परिसरात काय हाल झाले असतील. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ प्रत्यक्षात सेमेरू ज्वालामुखीच्या स्फोटानंतरचा आहे. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर लोक जीव वाचवण्यासाठी वेगानं धावत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर त्याच्या ढिगाऱ्यांमुळे एक पूलही उद्ध्वस्त झालाय. तसंच आकाशात 15,000 मीटर उंचीपर्यंत राख उडताना दिसतीये. या उद्रेकानंतर अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरनं दिलाय, ज्वालामुखीचा उद्रेक इतका दुर्मिळ नाही पण कधी कधी त्याचा परिणाम असा होतो. त्याचवेळी दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की ज्वालामुखीजवळ राहणाऱ्या लोकांचं जीवन नेहमीच दहशतीमध्ये जातं. विशेष म्हणजे सेमेरू इंडोनेशियातील 130 सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे. सेमेरू हे सर्वात दाट लोकवस्तीच्या प्रांतांपैकी एक आहे. स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात मदत आणि बचाव कार्य सुरू झालंय.